नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे 10th इंग्लिश संदर्भीच्या या व्हिडिओ सिरीजमधील पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण बी स्मार्ट या जी माहिती आहे याविषयी माहिती घेणार आहोत. पहा, हा चॅप्टर फार महत्त्वपूर्ण आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाईफमध्ये गोल सेटिंग कशा स्वरूपात करायला हवी आणि हे गोल सेट करताना तुम्ही कशा पद्धतीने ते सेट करायला हवेत आणि कोणते गोल तुम्ही सिलेक्ट करायला हवेत, कशा स्वरूपात तुम्ही ते सिलेक्ट करू शकता आणि अगदी चॅम्पियन कोणत्याही क्षेत्रात कसं बनू शकता याबद्दलची विस्तृत अशी माहिती तुम्हाला या टॉपिकमध्ये मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 10th इंग्लिश संदर्भातील महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे वेळच्या वेळी प्राप्त होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, म्हणजेच चॅम्पियन्स जे आहेत ते एखाद्या जिम्नॅशियम किंवा एखाद्या प्रयोगशाळेमध्ये ते बनले जात नाहीत, तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. म्हणजेच तुमच्या आंतरिक इच्छाशक्तीमध्ये ती बाब असली पाहिजे आणि तिथूनच तुम्ही बनत असता. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन, म्हणजेच एक मनातील इच्छा, एक स्वप्न आणि एक ध्येय, यातूनच चॅम्पियन्स हे बनत असतात. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल, म्हणजेच तुम्हाला फक्त स्किल असेल, म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचं कौशल्य असेल पण ती वापरण्याची तुमची इच्छाशक्ती नसेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकत नाही. पण तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दलचं कौशल्यसुद्धा आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची इच्छाशक्तीसुद्धा आहे, तर मात्र तुम्हाला कोणीही त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यापासून मागे ओढू शकत नाही. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, म्हणजेच तुमची आंतरिक इच्छाशक्ती ही तुमच्याकडे असलेल्या कौशल्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. कारण तुम्ही जर पाहिलात, म्हणजे जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायची इच्छा असेल किंवा जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमधून यशस्वी झालेल्या स्टुडंट्सचा, जे तहसीलदार वगैरे पोस्टवर सिलेक्ट होतात, तर त्या स्टुडंटचा इंटरव्ह्यू पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांची जे 10वी 10वीचे मार्क्स किंवा 11वी 12वीचे मार्क्स हे तितके सॅटिस्फॅक्टरी नव्हते, तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये हे गोल अचीव केलं आणि त्यासाठी त्यांनी त्यांची विल पॉवर यूज केली, म्हणजेच आंतरिक इच्छाशक्ती जी आहे त्यांची ती त्यांनी जागृत ठेवली. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट, म्हणजेच जे सक्सेसिव्ह प्रोफेशनल आहेत ते नेहमी आपल्या गोष्टीसाठी विल पॉवर वाढवत असतात, त्याचबरोबर त्यांचं नॅचरल टॅलेंट जे आहे ते पण ते म्हणजे जोपासतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ, म्हणजेच आपण त्या टॅलेंटचा वापर आपल्या आयुष्यामध्ये जे गोल सेटिंग आहे याच्यासाठी चांगल्या पद्धतीने करत असाल तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ, म्हणजेच आपण आपल्या लाईफमध्ये चांगल्या पद्धतीने यश प्राप्ती करू शकतो. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम, म्हणजेच जर आपण आपले गोल सेट केले नाही आणि गोल सेट जरी केले आणि आपण त्याच्यासाठी अचीव करण्यासाठीच्या ज्या ॲक्शन स्टेप्स आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या नाही तर आपण आपलं गोल कधीही पूर्ण करू शकत नाही. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स, म्हणजेच तुम्हाला जेव्हा एखादी ध्येय म्हणजे ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी दोन महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात, जसे की अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू एलिमिनेट, म्हणजेच तुम्हाला जी तुम्ही तुमचं गोल ठेवलं आहे, ध्येय ठेवलं आहे, ते वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काही दुसऱ्या गोष्टी इलिमिनेट करता आल्या पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी म्हणजे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या 99 गोष्टीकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युईंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, म्हणजेच तुम्ही जेव्हा ते नॉलेज परस्यू करता तर तुमचं जे फ्युचर सिच्युएशन आहे ते वेल म्हणजे प्लॅन्ड होते. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग देम हॅपन, म्हणजेच तुम्हाला इथे
काही गोष्टीतून म्हणजे आपण काही म्हणजे यातून काही गोष्टी तुम्हाला इलिमिनेट करायच्यात, काही धरायच्यात, आणि जे गोल सेटिंगच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच फक्त तुम्हाला आपल्या डेली रुटीन किंवा आपल्या गोल्सच्या प्लॅनरमध्ये टाकायच्या आहेत. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सेम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. म्हणजेच जरी आपल्याला काही जणांना ते खूप सोपं वाटत असेल पण काही जणांना ते खूप चॅलेंजिंग आणि खूप डिफिकल्ट वाटत. कसं? तर फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल. म्हणजेच एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येईल असं जेव्हा म्हणजे आपल्या मनामध्ये कुठे ना कुठं जर असेल तर मात्र आपल्याला ती गोल सेट करताना अडचण येईल. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. म्हणजेच आपल्याला आत्ताच आपल्याला डिसाईड करायचं की आपल्याला ॲट द एंड आपल्याला काय मिळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. टू अकम्प्लिश गोल एक्सपर्ट रिकमेंड अ 5-step अप्रोच. मग तुम्हाला एखादी गोल सेट करायचं आहे, एक गोल म्हणजे तुम्हाला ध्येय ठरवायचं आहे, तर त्याच्यासाठी एक्सपर्टने आपल्याला 5-step अप्रोच सांगितलं आहे ज्याच्यात स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. मग जे गोल आहेत तुमचे ते स्मार्ट स्वरूपाचे गोल असले पाहिजेत जे की तुम्हाला सक्सेस म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्ती करण्यासाठी उपयुक्त ठरतील. स्मार्ट स्टँड्स फॉर म्हणजेच हे जे SMART आहे याचेच आपण एक एक जे ॲक्रोटिक्स असं म्हटलं जातं ह्यांना, तर यामध्ये यशचं जे लॉंग फॉर्म स्वरूपात जर विचार केला तर यश फॉर स्पेसिफिक, यम फॉर मेजरेबल, ए फॉर ॲचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. म्हणजेच स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणजेच इथे तुम्हाला ते स्पेसिफिक असलं पाहिजे, मेजरेबल म्हणजेच मोजता येण्यासारखं असलं पाहिजे, अचिवेबल म्हणजेच तुमच्या तुम्हाला ते साध्य करता आलं पाहिजे, रिअलिस्टिक म्हणजेच वस्तुस्थितीला धरून असलं पाहिजे, आणि टाईम बाउंड म्हणजेच तुम्हाला तिथे वेळेचं बंधन देता आलं पाहिजे. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्पेसिफिक इन्वॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईंड द अचीवमेंट. म्हणजे जितकं स्पेसिफिक एरिया तुमचं असेल तितकंच रिफाईंड तुमचं अचीवमेंट असेल ऑफ वन्स गोल कॅन बी. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. मग काही वेळेस ते खूप इझी बनलं जातं पॅरामीटर्स आणि आपल्या गोल्स सेटिंगच्या दृष्टिकोनातून. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड अँड हाऊ लाँग इट कॅन बी इट हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच. म्हणजेच तुम्हाला बिल्डिंग बनवायचं आहे, घर बनवायचं आहे, तर किती कॅपॅसिटी आहे आणि किती वेळ त्याला लागेल हे तुम्हाला समजलं पाहिजे. मेजरेबल म्हणजेच काय? तर क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. बघा, तुम्ही एखादी ध्येय ठेवलं आहे पण ते ध्येय मोठं ध्येय तुमचं आहे पण त्याच्यासाठी छोटे छोटे स्टेप्स असलेले जे छोटे छोटे टार्गेट्स आहेत तुम्ही ठेवले नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जर त्या गोलला मेजर करू शकत नसेल. म्हणजेच समजा तुम्ही असं विचार करताल की मला वजन कमी करायचं पण तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे आणि किती दिवसात कमी करायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं नसेल. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं की येत्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं, तर साधारण 1 महिन्यामध्ये तुम्हाला 2 किलो वजन कमी करावं लागते आणि 15 दिवसामध्ये 1 किलो वजन कमी करावं लागते. असं तुम्ही त्याचं म्हणजे टप्पा टाकू शकता. 15 दिवसात 1 किलो तर 7 दिवसामध्ये 1/2 किलो वजन कमी व्हायला पाहिजे. मग या 7 दिवसामध्ये तुम्ही तुमचं वेट म्हणजे पहिल्या दिवशी आणि 7व्या दिवसानंतरचं वेट हाफ ने रिड्यूस झालंय का हे पाहणार, आणि ते जर होत नसेल तर याचा अर्थ तुम्ही जे टार्गेट ठेवलंय ते तुम्हाला अचीव होत नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वर्कआउट करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे मेजर करू शकता आणि तुमचे जे पुढचे टाईम बाउंड तुम्ही ठरवलेत त्यानुसार तुमचं गोल हे चांगल्या पद्धतीने सेट करू शकता. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड. म्हणजे तुम्ही जर एखादी फुटबॉल खेळत आहेत आणि तुम्हाला गोल करायचं आहे, मग तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये आहात, तुम्ही कशा पद्धतीने हे करणार आहात हे सगळं तुमचं अगोदर फिक्स असलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते गोल व्यवस्थितरित्या नेऊ शकाल.
त्यानंतर आहे अचीवेबल, सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लीटेड इन द डिझाईन्ड पिरियड ऑफ टाईम. मग तुम्ही त्याच्यासाठी टाईम ठरवलं. ऑफन दिस गोल्स मे ॲक्ट लाईक स्लिपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स. मग तुम्हाला जरी ते असं वाटत असेल की खूप मोठं आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे आणि त्याच्यासाठी लागणारा मिनिमम कालावधी जो आहे तो तुम्ही त्याला प्रोव्हाइड करीत नसाल, जसं की साधारण एका महिन्यामध्ये तुम्ही 3 ते 4 किलो वजन कमी करू शकत असता, पण तुम्ही ठेवलं की 8 किलो वजन तुम्हाला एका महिन्यात कमी करायचंय आणि मग 15 दिवसात तुम्हाला 4 किलो कमी करायचंय, तर हे खूप हेवीली होईल आणि जे की अचीवेबल ठरणार नाही आणि त्यातून तुम्हाला मग ते अचीवेबल होत नाहीये तर मग तुम्हाला तिथे एक नकारात्मक मनस्थिती निर्माण होऊ शकेल आणि त्यामुळे तुम्हाला हे जे गोल्स आहेत ते लाईक स्टेपिंग स्टोन्स टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, म्हणजेच तुमचे मोठे मोठे ध्येय साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून हे गोल्स असले पाहिजेत. दॅट फर्दर डिफाईन अ करिअर. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट, म्हणजेच आता तुम्ही जर विद्यार्थी दशेत असाल तर तुम्ही राष्ट्रपती होण्याचं जर ध्येय ठेवलं तर ते लगेच्या लगे होईल का, किंवा प्राईम मिनिस्टर होण्याचं ध्येय ठेवलं तर नाही. बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. मग तुम्ही ते खूप पुढे जाऊन भविष्यामध्ये ते कम्प्लीट करण्याच्या दृष्टिकोनातून ठेवू शकाल, पण लगेच होईल का, नाही. रिअलिस्टिक म्हणजेच इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विद इन वन्स करंट स्किल, म्हणजेच तुमचे जे गोल्स आहेत ते सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही ते अचीव करू शकत अशा पद्धतीचे असत, म्हणजेच वस्तुस्थितीला धरून ते गोल्स असायला हवेत. तर अशा प्रकारे आपण काही भागासंदर्भात माहिती या भागात घेतली. यातील पुढील माहिती म्हणजेच जी की रिअलिस्टिक आहे, टाईम बाउंड आहे, त्याचबरोबर कशा स्वरूपात तुम्ही गोल्स हे सेट करू शकता आणि नेमकं या कथेतून तुम्ही काय, या जी चॅप्टर आहे त्यातून तुम्ही काय अभ्यास केला, याबद्दलची माहिती आपण याच्या पुढील भागात.